त्या पोलिसांवर इतकी अरारावी करणाऱ्या नव मित्रांना कुणाच्या जीवावर इतका मात करतात. अक्का इकडच तिकडच, अक्का इकडच तिकड, अक्का म्हणा की अक्का. आम्ही अशा गोष्टीकडे बघत नसते आणि हे करत नसते आणि आम्हाला हे बोलायचं खरं काय. मान बाबाच्या इमानदारीला चॅलेंज कर, कुठल्याही डॉक्टरने सांगावं एमआरआय स्कॅनच्या रूम मध्ये कॅमेरा घेऊन जाऊ देतात का? दादा हो, संरक्षणाय खलनाय सज्जनांचं रक्षण करू आणि दुर्जनांचा नाश करू असं म्हणत तिथं पोलीस खातं अस्तित्वात आलं. जे पोलीस आमच्यासाठी दिवस रात्र कष्ट घेत करतात, ज्या मानवले आपली लहान लहान लेकर घरात सोडून इथं ड्युटी करतात आणि इथं कायदा सुव्यवस्था पाळण्याचा प्रयत्न करतात, त्या पोलिसांवर इतकी अरारावी करणाऱ्या नवमित्रांना कुणाच्या जीवावर इतका मात करतात? कुणाच्या जीवावर? जो राम का नहीं, जो हनुमान का नहीं, वो किसी काम का नहीं. और हमने से बात आम्ही अशा गोष्टीकडे बघत नसते आणि हे करत नसते आणि आम्हाला हे बोलायचं खरं काय. भोलेनाथने बहुत सुंदर प्रसाद दिया. बोले जी आप हनुमान जी के इतने भक्त हैं तो मुझे बताइए हनुमान जी का नाम हनुमान जी कैसे था? हनुमान जी के सेवक थे, राम को प्रणाम करने वाले थे. हनुमान जी का नाम पहले से हनुमान नहीं था, कैसे था? हनुमान जी का नाम तो अभी पूरा इतिहास में आप लेके जाएंगे तो जरूर इतिहास भी पढ़ी जाएगी. फिर हनुमान चालीसा मैं पढ़ती हूँ इसके बारे में. अगर केस पहुँचती है कोई भी सीन से तो उसे अत्यंत श्रीमंत हॉस्पिटल मध्ये एमआरआय स्कॅनच्या ठिकाणचं हे चित्र आहे. माय बाबाच्या इमानदारीला चॅलेंज कर, कुठल्याही डॉक्टरने सांगावं एमआरआय स्कॅनच्या रूम मध्ये कॅमेरा घेऊन जाऊ देतात का? ही नंतर तू कशासाठी येणार? लगा दादा